Hi, students, welcome to all of you in the class of mathematics. My dear students, today we are going to solve practice set 1.2. Okay, so let us see what is the first example in practice set 1.2. The following table shows points on a number line and their coordinates. Decide whether the pair of segments given below the table are. कॉन्ग्रुएंट ऑर नॉट बाळांनो या ठिकाणी तुम्हाला एक टेबल दिलेलं आहे आणि या टेबलमध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉइंटचे कॉर्डिनेट तुम्हाला खाली दिलेले दिसत आहेत आणि त्यांच्या साह्याने आपल्याला फाइंड आऊट करायचे खाली काही सेगमेंट तुम्हाला दिलेले आहेत तर त्या सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत की नाहीत हे आपल्याला फायंड आऊट करायचं आहे त्यामध्ये फर्स्ट पेअर तुम्हाला दिलेली आहे सेगमेंट डी अँड सेगमेंट ए बी तर ह्या सेगमेंट डी आणि सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे कसं फाइंड आउट करणार आपण कॉन्ग्रुएन्स ही आपण कशी चेक करतो ज्या दोन सेगमेंटची लेंथ सारखी आहे त्या त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स सेम असेल त्यांना आपण कॉन्ग्रुएंट असं म्हणतो याचा अर्थ आपल्याला डी e, ई आणि ए बी यांची लेंथ म्हणजेच त्यातील डिस्टन्स फाइंड आऊट करावं लागेल मग आन्सर पहा कसे ह्याचा वी आर गिव्हन सेगमेंट ई अँड e, सेगमेंट ए बी ओके हे कॉन्ग्रिएंट आहेत की नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्यासाठी आन्सरमध्ये आपण काय करणार सेगमेंट डी ई डी ई हे डिस्टन्स फाईंड करण्यासाठी कॉर्डिनेट ऑफ डी इज गिवन दॅट इज मायनस सेवन देन कॉर्डिनेट ऑफ ई इज गिवन दॅट इज नाईन टेबलमध्ये दिलेलं आहे त्याचा आपल्याला वापर करायचं आहे अँड युझिंग दॅट वी कॅन फाइंड डिस्टन्स डी ई हाऊ नो इट व्हेरी वेल The larger coordinate minus smaller coordinate yamate yeah, 9 is greater than minus 7. Then 9 minus minus 7. Minus into minus that become plus 9 plus 7. In this way, we go we get 16. Okay. 9 is greater than minus 7. Since here we have to write 9 is greater than minus 7. So the distance de we get 16. Now we have to find distance a b for that coordinate of a is -3 and coordinate of b is 5 here 5 is greater than -3 5 is greater than -3 so to find distance between a and b 5 minus of -3 minus 5 minus of -3 minus that is 5 plus 3 so here we get distance 8 okay आणि मग डीईचं डिस्टन्स आणि ए एबीचं डिस्टन्स हे कसं आहे डिफरंट आहे बरोबर सो वी नो इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल देन अँड देन ओनली द टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट जर लेंथ सेम असेल तरच ते कॉन्ग्रुएंट असतात E B, so, मग या ठिकाणी एकाचा डिस्टन्स सिक्स्टीन येत आहे दुसऱ्याचं डिस्टन्स एट येत आहे याचा अर्थ दीज आर नॉट कॉन्ग्रुएंट ई इज नॉट इक्वल टू ए बी अँड सो सेगमेंट डी अँड सेगमेंट ए बी आर नॉट कॉन्ग्रुएंट आपल्याला कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे चेक करायचं आहे आणि मग यांची लेंथ भिन्न येते म्हणून आपण हे कॉन्ग्रुएंट नाहीत असं या ठिकाणी लिहायचं आहे सेकंड पाहूया आपण पहा सेम पॉईंट आणि सेम कॉर्डिनेट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि सेकंड आपल्याला विचारले बी सी अँड ए डी बी सी आणि ए डी हे कॉन्ग्रुएंट आहेत का मग त्यासाठी आपण काय करणार कॉर्डिनेट ऑफ बी इज फायू कॉर्डिनेट ऑफ सी इज टू देन बी सी दॅट इज फायू मायनस टू वी गेट थ्री देन टू फाईंड द डिस्टन्स बिटवीन ए डी कॉर्डिनेट ऑफ ए इज मायनस थ्री कॉर्डिनेट ऑफ डी इज मायनस सेवन देन मायनस थ्री इज ग्रेटर दॅन मायनस सेवन सो Subtract minus 7 from minus 3 to find the distance AD minus 3 minus of minus 7 that is plus 3. Plus 7. Okay, minus 3 plus 7 means 4. Here see distance BC we get 3 and distance A D we get 4. Both are different. They are not equal. And we know if the length of 2 segments is equal, then and then we only we say the 2 segments. But here BC is not equal to AD. So

लेंथ एमची असणार आहे ही इफ एम इज मिड पॉईंट ऑफ ए बी देन सेगमेंट ए एम अँड सेगमेंट एम बी ओके जर एम हा ए बीचा मिड पॉईंट असेल तर सेगमेंट ए एम प्लस सेगमेंट एम बी इक्वल टू ए बी असणार आहे वी आर गिवन ए बी इक्वल टू एट ए एम इक्वल टू हाफ ऑफ ए बी सो एट अपॉइंट टू इक्वल टू फोर एट डिवाइड बाय टू हाफ ऑफ ए बी ए बी इज एट हाफ ऑफ एट दॅट इज एट अपॉइंट टू इन दिस वे वी गेट ए एम इक्वल टू फोर अशा पद्धतीने आपल्याला एमची लेंथ मिळते दॅट इज फोर युनिट्स ओके तर या पद्धतीने ए बीचा मिड पॉईंट जर एम असेल तर ए एम इक्वल टू एम बी या ठिकाणी इक्वल टूचा साईन राहायला पाळा नो लक्षात घ्या दॅन सेगमेंट ए एम इज इक्वल टू सेगमेंट ए बी असं पाहिजे अँड गिवन एट आणि ए बीची लेंथ जर एट असेल तर त्याच्या निम्मी म्हणजेच हाफ दॅट इज फोर युनिट्स इज द लेंथ ऑफ ए यम एम लेंथ काय मिळाली आपल्याला फोर युनिट्स ओके नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर थ्री पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी इफ सी पी इक्वल टू टू पॉईंट फाईव्ह फाईन लेंथ ऑफ सी डी या ठिकाणी पी हा सी डीचा मिड पॉइंट आहे असं आहे त्यामध्ये सी पीची लेंथ दिलेली आहे टू पॉईंट फाईव्ह तर सी डीची लेंथ काय असेल हा प्रश्न आहे मग सोल्युशनमध्ये पहा सिच्युएशन या पद्धतीची असेल सी डीचा मिड पॉईंट पी आहे म्हणजे सी पी आणि पी डीची लेंथ सेम असणार आहे त्यात सी पीची लेंथ तुम्हाला दिलेली आहे टू पॉईंट फाईव्ह मग हा जर टू पॉईंट फाईव्ह असेल तर हा पण टू पॉईंट फाईव्ह असेल टू पॉईंट फाईव्ह प्लस टू पॉईंट फाईव्ह दॅट मीन्स द लेंथ ऑफ सी डी याच पद्धतीने आपल्याला आन्सर फाईंड करायचं आहे इफ पी इज मिड पॉईंट ऑफ सी डी देन सी पी अँड पी डी बोथ आर इक्वल सी पी इक्वल टू सी डी ठीक आहे मग वी आर गिवन सी पी इक्वल टू टू पॉईंट फाईव्ह सी पीची लेंथ आपल्याला दिलेली आहे डी इक्वल टू टी टू पॉईंट फाईव्ह बिकॉज सी पी अँड सी पी डी बोथ आर इक्वल मग जर सी पी टू पॉईंट फाईव्ह असेल तर डी हा सुद्धा टू पॉईंट फाईव्ह आणि सी डी म्हणजेच काय आहे सी पी प्लस पी डी दॅट इज टू पॉईंट फाईव्ह प्लस टू पॉईंट फाईव्ह अँड इन दिस वे वी गेट द लेंथ ऑफ सी डी ॲज फाईव्ह युनिट्स ओके हेन्स लेंथ ऑफ सी डी इज फाईव्ह युनिट्स या पद्धतीने आपण आन्सर लिहिणार आहोत लटस सी एक्झाम्पल नंबर फोर इफ ए बी इक्वल टू फाईव्ह सेंटीमीटर बी पी इक्वल टू टू सेंटीमीटर अँड ए पी इक्वल टू थ्री पॉईंट फोर सेंटीमीटर देन कम्पेअर द सेगमेंट्स पाहा बडा ना कम्पॅरिझन करायचं आहे म्हणजे कोण मोठं आणि कोण छोटे आहे ओळखायचं आहे कंपॅरिझन करताना आपण काय करतो पाहूया एक एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी देते इफ लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज लेस दॅन लेंथ ऑफ सेगमेंट सी डी ए बीची लेंथ ही सी डीपेक्षा लहान असेल तर कसं दर्शवतो आपण इट इज रिटन रिटनायज सेगमेंट ए बी इज लेस दॅन सेगमेंट सी डी ऑर द सेम कॅन बी ऑल्सो रिटन ॲज सेगमेंट सी डी इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए बी बरोबर आहे ए बी हा लहान आहे सी सीडीपेक्षा किंवा सी डी हा मोठा आहे ए बीपेक्षा दोन्ही चार सेमच आहे मग याचा वापर करून आपल्याला हा जो पार्ट आहे दिलेला तो कम्पेअर करायचा आहे ए बी फाईव्ह सेंटीमीटर आहे बरोबर त्यानंतर बी पी टू सेंटीमीटर आहे आणि ए पी दिलेला आहे थ्री पॉईंट फोर सेंटीमीटर दिलेल्या लेंथवरून आपण ठरवू शकतो फाईव्ह सेंटीमीटर सगळ्यात जास्त आहे म्हणजे ए बी मोठा आहे कोणापेक्षा थ्री पॉईंट फोरपेक्षा आणि थ्री पॉईंट फोर मोठा आहे कोणापेक्षा टू सेंटीमीटरपेक्षा सेम आपल्याला त्याच पद्धतीने आंसर लिहायचे सो वी कॅन से सेगमेंट ए बी इज ग्रेटर दॅन मोठे आहे सेगमेंट ए पी अँड सेगमेंट ए पी इज ग्रेटर दॅन सेगमेंट बी पी हे झालं कंपॅरिझन ठीक आहे तर या पद्धतीने आपण कम्पेअर करू शकतो नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह राईट द आन्सर्स टू द फॉलोईंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू फिगर खाली जी तुम्हाला फिगर दिलेली दिसते बाळांनो या फिगरचा वापर करून खाली काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांचे आन्सर आपल्याला द्यायचे आहेत पहा क्वेश्चन नंबर वन आहे राईट द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ रे आर पी आर पी मीन्स आर इज द स्टार्टिंग पॉईंट ऑर इनिशियल पॉईंट आर पी हा जो रे आहे याचा अपोजिट रे म्हणजे आरपासून सुरू होणारा पाहिजे तुम्ही त्याचं नाव आर एस लिहू शकता किंवा आर टी लिहू शकता मग आन्सर काय लिहिणार आपण द रे अपोजिट टू रे आर पी इज रे आर टी ऑर रे आर एस ओके सेकंड क्वेश्चन आहे राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी रे पी क्यू पी क्यू म्हणजे हा रे झाला आणि दुसरा कुठला म्हटलेला आहे रे आर पी आर पी ओके हा आर पी रे आहे आणि हा पी क्यू रे आहे यांचा इंटरसेक्टिंग पॉ जो इंटरसेक्शन सेट आहे तो काय असेल बरं रे आर क्यू किंवा रे आर पी म्हणजे हा पूर्ण भाग आला ठीक आहे दुसरं म्हटलेलं आहे रे पी क्यू इंटरसेक्शन म्हणजे काय तर दोन्हीमध्ये असणारा कॉमन भाग आणि मग पी क्यू आणि आर पी यामध्ये कॉमन कोण असणार आहे रे पी क्यू त्यामुळे आन्सर आपण काय लिहिणार आहे सोल्यूशन अस आपलं असणार आहे द रे इज पी क्यू ओके द रे पी क्यू इज कॉमन ऑर इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी नाव क्वेश्चन नंबर थ्री राईट द युनियन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे क्यू आर राईट द युनियन सेट ऑफ रे पी क्यू अँड क्यू आर पी क्यू अँड रे क्यू आर पहा हा पी क्यू रे आहे आणि हा क्यू आर रे आहे काय मिळेल यापासून सोल्युशन इज द युनियन सेट ऑफ रे पी क्यू अँड आर पी इज लाईन आर क्यू हा पीक्यू रे आणि हा क्यू आर रे यापासून ही लाईन तयार होणार आहे बरोबर मग या लाईनला तुम्ही लाईन आर क्यू म्हणू शकता लाईन आर पी म्हणू शकता लाईन एस क्यू म्हणू शकता यापैकी कुठलेही दोन पॉइंट तुम्ही त्या लाईनला नाव देऊ शकता या ठिकाणी आपण आर क्यू घेतलेला आहे ओके नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आहे स्टेट रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट सेगमेंट क्यू आर हा ज्या सब ज्या रेचा सबसेट आहे क्यू आर हा सेगमेंट ज्या रेचा सबसेट आहे त्या रेची नावं आपल्याला लिहायची आहेत किती नावं लिहिता येईल हो की नाही या ठिकाणी तुम्ही रे आर पी लिहू शकता रे आर क्यू लिहू शकता रे एस रे एस पी लिहू शकता रे एस क्यू लिहू शकता अशी अनेक नावं आपल्याला लिहिता येतील रे टी आर रे टी पी रे टी क्यू ठीक आहे तर आपल्याला फक्त काही नावं या ठिकाणी द्यायचे आहेत सेगमेंट क्यू आर इज सबसेट ऑफ रे क्यू एस अँड रे क्यू टी क्यू एस अँड क्यू टी तुम्ही क्यू पी बन म्हणू शकता क्यू सुद्धा म्हणू शकता ओके तर या पद्धतीने तुम्ही आन्सर लिहू शकता त्यानंतर फिफ्थ आहे राईट द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉईंट आर ज्या पॉईंटचा ज्या रेजचा कॉमन एंड पॉईंट आर आहे त्या अपोजिट रेची नावं लिहायची आहेत अपोजिट म्हणजे विरुद्ध आरपासून तयार होणारा या साईडचा तुम्ही आर पी म्हणू शकता किंवा आर क्यू म्हणू शकता आणि या साईडचा आर एस म्हणू शकता किंवा आर टी म्हणू शकता मग आपण इथे दोन पेअर तयार करू आर पी अँड आर एस दुसरी पेअर काय असेल आर क्यू अँड आर टी बरोबर तर आन्सरमध्ये तुम्ही लिहायचं आहे रे आर टी अँड रे, रे आर क्यू पहा रे आर टी अँड रे आर क्यू आणि दुसरी पेअर काय आहे रे आर यस अँड रे आर पी हॅव कॉमन एंड पॉईंट आर या दोन्हीचा कॉमन एंड पॉईंट काय आहे आर आहे ना नेक्स्ट क्वेश्चन त्याच डायग्रामवर राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉईंट यस त्याच पद्धतीने तुम्हाला यायचं आहे यस हा कॉमन एंड पॉईंट असणारी दोन रे आपल्याला ह्यायच्यात एस टी एस आर म्हणू शकता एस पी म्हणू शकता आणि एस क्यू म्हणू शकता मानसर काय असेल रे एस टी अँड रे एस आर एस टी अँड येस आर एस टी या डायरेक्शनमध्ये आणि अपोजिट डायरेक्शन यस आर ज्यांचा कॉमन इन पॉईंट काय आहे यस ओके म्हणून रे एस टी अँड रे एस आर ह्या कॉमन इन पॉईंट एस नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी यस पी रे एस पी अँड रे एस टी यांचा इंटरसेक्शन सेट काय आहे बरं पॉईंट एस पा हाय एस पी रे आहे आणि हाय एस टी रे आहे ये हे अपोजिट रे आहे त्यांच्यामध्ये कॉमन काहीच नाही कॉमन आहे फक्त हा पॉईंट यस इंटरसेक्शन सेट या ठिकाणी टी आहे सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी इज पॉईंट एस या पद्धतीने आपण आन्सर लिहू शकतो नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिक्स आन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ फिगर वन पॉईंट फोर्टीन आता या ठिकाणी तुम्हाला फिगर दिसते है। या फिगरच्या सह्याने खालील प्रश्नांची आन्सर आपल्याला द्यायचे आहेत पहा पहिला प्रश्न काय आहे सेट द पॉइंट्स विच आर इक्वी डिस्टंट फ्रॉम पॉईंट बी पॉईंट बीपासून समान अंतरावर असणाऱ्या पॉईंटचा सेट आपल्याला द्यायचा आहे किंवा ते पॉइंट सांगायचे आहेत जे बीपासून समान अंतरावर आहेत पहा बीपासून टू युनिट डिस्टन्सवर असणारे पॉईंट ए आहे पॉईंट सी आहे हा पण दोन युनिटवर आहे आणि हा सुद्धा दोन युनिटवर आहे ए आणि सी हे इक्वी डिस्टंट आहेत त्याच्यानंतर चार युनिटवर पहा तीन युनिट जर घेतले वन टू थ्री तर इथं व्ही आहे पण इकडं वन टू थ्री पॉईंट दिलेला नाही त्यामुळं तीन युनिटवरचे पॉईंट आपण सांगू शकत नाही पण बी पासून चार युनिटवर पहा वन टू थ्री फोर या साईडला डी आहे आणि या साईडला वन टू थ्री फोर या साईडला पी आहे आणि म्हणून आपण आन्सर देऊ शकतो सोल्युशनमध्ये फ्रॉम फिगर डिस्टन्स ए बी अँड डिस्टन्स सी बी डिस्टन्स ए बी अँड डिस्टन्स सी बी

बी या पद्धतीने आपण आन्सर देऊ शकतो यानंतर त्याच डायग्रामचा वापर करून सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे पहा राईट अ पेअर ऑफ पॉईंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम क्यू क्यूपासून पासून इक्विडिस्टंट असणारी पेअर आपल्याला लिहायची आहे क्यूपासून पासून डिस्टन्स समान अंतरावर आता पहा वन टू टू युनिट वन टू टू युनिट म्हणजे आर अँड पी आन्सर लिहिणार आहोत फ्रॉम फिगर डिस्टन्स ऑफ क्यू आर अँड डिस्टन्स ऑफ क्यू पी क्यू आर आणि क्यू पी ह्या दोन्हीतलं डिस्टन्स किती आहे क्यू पीतलं डिस्टन्स पण टू आहे आणि क्यू आरमधील डिस्टन्ससुद्धा टू युनिट आहे आणि म्हणून क्यू हा या पॉईंटपासून इक्वी डिस्टंट असणारे पॉईंट कोणते आहेत पी अँड आर पी अँड आर आर इक्वी डिस्टंट फ्रॉम पॉईंट क्यू नेक्स्ट त्याचबरोबर क्यूपासून एक युनिट डिस्टन्सवर यू आहे क्यूपासून एक युनिट डिस्टन्सवर यल आहे बरोबर आहे म्हणून यू अँड यल आर अल्सो इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉईंट क्यू असं सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो या ठिकाणी आन्सर संपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे फाईन well डिस्टन्स यू व्ही डिस्टन्स पी सी अँड डिस्टन्स व्ही पी ॲज वेल ॲज डिस्टन्स यू एल या डायग्रामचा वापर करून आपल्याला यू व्ही डिस्टन्स फाईंड करायचं आहे यू आणि व्हीमधलं पहा इथं यू आहे इथं व्ही आहे त्याच्यानंतर पी सीमधलं डिस्टन्स फाईन करायचं आहे इथं पी आहे इथं सी आहे व्ही बीमधलं डिस्टन्स फाईन करायचं आहे या ठिकाणी व्ही आहे इथं बी आहे आणि यू एल हे डिस्टन्स फाईन करायचं आहे यू एल तुम्ही तोंडी पण फाईन करू शकता पहा यू आणि व्हीमधलं डिस्टन्स यू या ठिकाणी आहे व्ही या ठिकाणी आहे जर तुम्ही मेजर केलात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन युनिट्स ओके तर पहा सोल्युशन कसं लिहिणार आपण टेन युनिट डिस्टन्स मिळतं का पाहू कॉर्डिनेट ऑफ यू इज मायनस फाईव कसं मिळालं मायनस फाईव्ह तर पहा नंतर हा मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह म्हणजे यूचा कॉर्डिनेट आहे मायनस फाईव्ह त्यानंतर कॉर्डिनेट ऑफ वी इज फाईव या ठिकाणी झिरो आहे इथं वन असेल टू थ्री फोर फाईव्ह व्हीचा जरी दिसला नसेल तर दिलेला नसेल तरी आपण तो फाईव आहे हे आपल्याला लक्षात येतं मग डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगतो मोठ्यातून छोटा कॉर्डिनेट आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणजे फायू मायनस ऑफ मायनस फायू मायनस इंटू मायनस दॅट बिकम प्लस फायू प्लस फायू दॅट इज टेन आणि अशा पद्धतीने यू आणि व्हीमधलं डिस्टन्स आपल्याला मिळतो टेन युनिट्स त्यानंतर डिस्टन्स बिटवीन पी सी पी आणि सीमधलं डिस्टन्स पी इथं आहे सी इथं आहे पहा वन टू थ्री फोर फाय सिक्स युनिट्स हे डिस्टन्स आपण डायरेक्टली सांगू शकतो पण आपण फाईन पण करू शकतो पीचा कॉर्डिनेट मायनस टू आहे सीचा फोर आहे कॉर्डिनेट ऑफ पी इज मायनस टू कॉर्डिनेट ऑफ सी इज फोर देन फोर इज ग्रेटर दॅन मायनस टू फोर मायनस ऑफ मायनस टू पी सी हे डिस्टन्स फाईन करायचं असेल तर फोर मायनस ऑफ मायनस टू मायनस इन टू मायनस बिकम प्लस फोर प्लस टू अँड वी गेट हाऊ मेनी युनिट्स सिक्स युनिट द डिस्टन्स बिटवीन पी अँड सी इज सिक्स युनिट व्ही बी पहा व्हीता आहे बी त आहे बी पासून व्हीपर्यंत वन टू थ्री थ्री युनिट्स हे डिस्टन्स आहे मग फाईन करू आपण पहा कॉर्डिनेट ऑफ व्ही इज फायू फोर नंतर फाईव्ह येतो व्हीचा कॉर्डिनेट फाईव्ह त्यानंतर कॉर्डिनेट ऑफ बी दॅट इज गिवन टू आता यामध्ये मोठं कोण आहे फायू सो डिस्टन्स बिटवीन यू अँड व्ही इज फाय मायनस टू फाय मायनस टू इज थ्री तर अशा पद्धतीने आपल्याला थ्री ए डिस्टन्स मिळतं आणि शेवटचं राहिलेलं आहे यू एल यूचे कॉर्डिनेट काय आहेत फायू डिस्टन्स यू एल फाईन करायचं असेल तर आपल्याला लिहायचं आहे कॉर्डिनेट ऑफ यू इज मायनस फाईव अँड देन कॉर्डिनेट ऑफ यल इज मायनस थ्री मायनस टू नंतर मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव मग यूचा कॉर्डिनेट आपल्याला मिळाला मायनस फाईव्ह यलचा कॉर्डिनेट मिळाला मायनस थ्री यात मोठं कोण असतं मायनस थ्री निगेटिवमध्ये छोटी संख्या मोठी असते बरोबर मग डिस्टन्स यू एल मायनस थ्री मायनस ऑफ मायनस फाईव मग मायनस मायनस काय होईल प्लस मग एक निगेटिव एक पॉझिटिव्ह असेल तर काय करतो आपण मोठ्यातून छोटी संख्या वजा करतो फाय मायनस थ्री टू आलं मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे पॉझिटिव्ह टू प्लस टू दॅट इज द आन्सर तर अशा पद्धतीने बाळांनो वन पॉईंट टूमधील सर्व एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेली आहेत अशा पद्धतीने जो प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू आहे तो आपला या ठिकाणी संपलेला आहे ओके नेक्स्ट पार्ट पाहूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर सी यू